कुराडीने मारून गंभीर जखमी करून तिच्या गळ्यातील बोरमाळ चोरून नेल्याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक दीक्षित गेदाम अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक अन्वेषण शाखा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गायकवाड यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचं एक खास पथक तयार केलं या पथकांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू मुळे यांना माहिती मिळाली की हा गुन्हा तिथं राहणारे शेजारच्या मुलाने केलेला आहे त्या मुलास ताब्यात घेतले असता तो अल्पवयीन असल्याचं समजलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा मीच केला असून जखमी अनुसया केंगार ही वारंवार मला शिवीगाळ करत असल्याने त्याचा राग मनात धरून त्यानं कृत्य केल्याची कबुली दिली चोरून नेलेली गळ्यातील बोरमाळ ही फिर्यादीच्या घरात मिळून आली आहे विधी संघर्ष बालकास पुढील चौकशी कामीत जत पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आला आहे पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेदाम अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस जितेंद्र जाधव राजू मुळे आमसिद्ध खोत आणि राजू शिरोळकर यांनी पार पाडली सांगली प्रतिनिधी आतिश आवळे